पनवेल महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह पाहता पनवेल महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे. नवीन पनवेलच्या प्रभाग 9 मध्ये भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवीन पनवेलच्या सेक्टर 6 मध्ये हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय. यावेळी प्रभाग 9 मधील भाजप युतीचे उमेदवार महादेव मध्ये प्रतिभा भुईर, संगीता कांडपाल, शंकर वीरकर, प्रभाग 16 उमेदवार संतोष शेट्टी, समीर ठाकूर, माजी सरपंच एके कडव, मारुती चिखलेकर, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी शांत न बसता प्रभागात आक्रमक प्रचार करा, स्वस्त बसू नका, पनवेलची जनता आपल्या पाठीशी नक्कीच उभी राहील असा मोलाचा सल्ला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांना दिला. आता थोडे दिवस राहिले, आळस कंटाळा करू नका, नियोजनात अभाव आणू नका. मला आठवते वाईच्या नगरपालिकेला मी गेलो, आमदार साहेब डॉक्टर शिंदे काही म्हणून आमच्या उमेदवार होत्या. कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा, जनतेतलं निवडणूक होती, एक मतानी त्या निवडून आले, एक मतानी. आणि म्हणून लोकशाहीच्या एकेका मताला किंमत आहे. आपल्याला वाटेल ह्याच्याकडे कशाला जा, आता आपल्याच आहे, त्याच्याकडे कशाला जा, तिथं आपलीच आहे, असं करू नका. संघटनेने दिलेल्या प्रत्येक कार्यक्रमाची चांगली अंमलबजावणी करा, दिल्यापेक्षा जास्त काम करा, काम शिल्लक ठेवू नका. उत्कृष्ट संघटन हेच पक्षाला सत्तेवर बसवत असत, आणि म्हणून संघटनेच्या कामात कुठेही आळस न करता अधिक उत्साहाने या पनवेलकरांच्या जीवनात एक वेगळी क्रांती करण्याकरता आपण सगळे कटिबद्ध होऊ, शिवरायाची शपथ घेऊ की जनतेकरता काम करणारी ही पार्टी, आणि त्या पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आणि माझी छाती अभिमानाने फुगते. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता गुंतावून आलो, आणि म्हणून ह्या निमित्ताने कार्यकर्त्यांना उमेदवारांना शुभेच्छा देतो. आणि भारतीय जनता पार्टीच्या विजयाचे शिल्पकार आपण व्हा, हा नवीन घडणाऱ्या इतिहासाचे साक्षीदार आपण व्हा हे सांगण्याकरता पुण्याहून आलो. यापेक्षा काही जास्त बोलावं असं मला वाटत नाही. भाजप युतीचे 78 उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत. भाजपचा गतिमान, स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची हमी या आधारावर हे उमेदवार आपली निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला निश्चितपणे यश मिळेल याची खात्री असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केलंय. भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युती निवडणूक लढवत असताना या सर्व परिसरामधल्या समस्या, या समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढाकार घेतोय. आणि हा पुढाकार घेत असताना आपल्या समस्या आपण कळवल्यात म्हणून, आपल्या अडचणी आपण कळवल्या म्हणून याच्यावरती आम्हाला मार्ग काढता येतो. आणि एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टी आज केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये ज्या कागदीला उभे राहते, गेल्या काही कालावधीमधला आपण जरा एक आढावा घेतला तर भारतीय जनता पार्टी ही सर्व ठिकाणी जिथे जिथे निवडणूक लढवते त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आपला कौल दिला, आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य माणसाच्या कामाला येते हा संदेश त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेला. आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टीची ही एक पद्धतीची आपण म्हणूया की एक सकारात्मक बाजू आहे की लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सरकारचं काम हे आता उचलून धरलेलं आहे. आणि मग येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांनाच या परिसरामधल्या लोकांना ज्या ज्या अडचणी भासत आहेत या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे चारही उमेदवार हे प्रयत्नशील राहणार आहेत.